नमस्कार मित्रांनो, एस यू सी क्लास टेक आणि विजन स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा भाग 11 आहे आणि आपण मागच्या 10व्या भागामध्ये बघितलं की पोलीस भरतीसाठी एकूण 40 प्रश्न आपण बघितले आणि त्या 40 प्रश्नापैकी 3 प्रश्न हे आत्तापर्यंत महापरीक्षा पोर्टलने विचारले आहेत. तर मित्रांनो, आपल्याकडे 3000 प्रश्नांचा संच आहे, त्यातील किती प्रश्न समोरच्या एक्झाममध्ये येतील हे आपण याला कल्पना करू शकतो. तर मित्रांनो बघा, एकूण महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण बघणार आहोत. त्यापूर्वी जर आमच्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आणि सोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या नवीन चॅनल विजन स्टडीची लिंक दिली आहे, त्या चॅनलवर जा आणि त्या चॅनल सबस्क्राईब करा. दोन चॅनल आहेत, विजन स्टडी हे कॉम्पिटेटिव एक्झामसाठी आहे आणि एस वी क्लाससाठी एक शैक्षणिक आहे, जे शाळकरी मुलं असतात त्यांच्यासाठी आहे. मित्रांनो, तर आता सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न 41वा प्रश्न आहे. आपण 40 प्रश्न बघितली होती. तर मित्रांनो, कोणाची जालिनवाला बाग ही कविता एकेकाळी अत्यंत गाजली होती. तर ती कविता गाजली होती कुसुमाग्रजांची. आता तुम्हाला सांगायचं आहे कुसुमाग्रज यांचं मूळ नाव काय किंवा कोणाला कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते, तर हे तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहायचं आहे. भारताने परराष्ट्रीय संबंधात कोणत्या धोरणाचा सातत्याने पुरस्कार केला आहे, तर अलिप्तवादाचा. गोबर गॅसमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो, तर गोबर गॅसमध्ये मुख्यतः मिथेन वायू असतो आणि हा प्रश्नसुद्धा महापरीक्षा पोर्टलने विचारलेला आहे. मित्रांनो, लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशी संबंधित आहे, तर कुटुंब नियोजन संबंधी. पुरुषावरील नसबंदीचे शस्त्रक्रियेस काय म्हणतात, तर व्हॅसेक्टॉमी म्हणतात. काय म्हणतात, व्हॅसेक्टॉमी. बरोबर, कुटुंब नियोजनासाठी लेप्रोस्कोपी ही संज्ञा प्रसिद्ध आहे व पुरुषावरील नसबंदी शस्त्रक्रियेस व्हॅसेक्टॉमी म्हणतात. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते, तर रक्ताचे प्रमाण 4 ते 7% असते. ध्यान ठेवा, 4 ते 7, वजनाच्या 60% असते. ठीक आहे मित्रांनो, 4 ते 7% ध्यान ठेवायचं आहे. मधुमेह हा रोग कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. झाडांचे वय कशावरून ठरवितात, तर झाडांच्या खोडावरील वर्तुळावरून. मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यातील संख्या किती असते, तर पाठीतील मणक्यांची संख्या ही 33 असते. श्रमप्रधान काम करणाऱ्या मजुरास दर दिवशी किती उष्मांक देणारे अन्न आवश्यक आहे, तर त्यांना आवश्यक असते 3600 उष्मांक किंवा त्याला आपण कॅलरीज म्हणतो. माणसाच्या पेशीमध्ये एकूण किती गुणसूत्राच्या जोड्या असतात. मित्रांनो, गुणसूत्राच्या जोड्या बोलायचं झालं तर 23 जोड्या असतात, म्हणजे एकूण 46 गुणसूत्र असतात. पाण्यापैकी अत्युत्तम विद्युत वाहक कोणता, तर खारे पाणी. खाऱ्या पाण्याची ही अत्युत्तम विद्युत वाहक आहे. हवेच्या प्रदूषणात जबाबदार असलेला वायू कोणता, तर कार्बन मोनॉक्साईड. 3 प्राथमिक किंवा मूळ रंग कोणता. बघा, निळा, हिरवा व लाल हे 3 प्राथमिक रंग आहेत. कोणकोणते आहेत, निळा, लाल व हिरवा. तर मित्रांनो बघा, हा प्रश्नसुद्धा महापरीक्षा पोर्टलनं विचारलेला आहे. मित्रांनो, मी देतो आहे हे एका बुकमधले प्रश्न देतो आहे, त्या बुकमध्ये जवळपास 3000 प्रश्नांचा संच आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 40 प्रश्नांपैकी 3 प्रश्न महापरीक्षा पोर्टलने विचारले होते आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की 2 प्रश्न ऑलरेडी महापरीक्षा पोर्टलने विचारलेले आहेत. तर कोणकोणते मूळ रंग आहेत, तर मित्रांनो लाल, हिरवा, लाल. कोणी 1848 पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तर मित्रांनो बघा, हा सुद्धा हा सुद्धा प्रश्न महापरीक्षा पोर्टलने विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, 3 प्रश्न आतापर्यंत आपण बघितले विचारलेले आहेत. ऋग्वेद सर्वात प्राचीन वेद कोणता आहे, तर ऋग्वेद आहे. अमनेस्टी इंटरनॅशनलची चळवळ कशी संबंधित आहे, तर मानवी हक्क संरक्षण. अमनेस्टी इंटरनॅशनल कशी संबंधित आहे, तर मानवी हक्क संरक्षण संबंधित आहे. अंध व्यक्तीसाठी स्पर्श संकेताची लिपी तयार कोणी केली, तर लुईस ब्रेल यांनी. अणुभट्टीतील शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या काड्यांचा उपयोग करतात, तर कॅडमियम काड्यांचा. सूक्ष्म अध्ययन पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात, सूक्ष्म अध्ययन पद्धतीचा जनक त्याला म्हणतात ते आहेत प्राध्यापक ॲलन. कोणाला म्हणतात, तर ॲलन यांना सूक्ष्म अध्ययन पद्धतीचा जनक म्हणतात. समान नागरी कायद्याची अपेक्षा राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे, समान नागरी कायदा, तर हे केलेलं आहे मार्गदर्शन तत्वामध्ये. पंचवार्षिक योजनेचे नियोजन कोणत्या
राष्ट्राकडून घेतलेले आहे. पंचवार्षिक योजनेचे नियोजन कोणत्या राष्ट्राकडून घेतले आहे, तर रशियाकडून घेतलेले आहेत. आणि सोबत रशियाकडून आपण काय घेतलेलं आहे मित्रांनो, हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे मूलभूत हक्क घेतले की मार्गदर्शन तत्त्व घेतली की मूलभूत कर्तव्य घेतली. ठीक आहे मित्रांनो, भारतातील राष्ट्र ही संकल्पना कोणत्या प्रकारच्या एकमतेवर अवलंबून आहे, तर भावनिक. संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोणत्या उपग्रहाचे बेकानूर येथे उड्डाण यशस्वी झाले, तर IRNS-1C. कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिवस मानला जातो, तर 5 जून. मित्रांनो, 5 जून हा पर्यावरण दिवस मानला जातो. हा प्रश्नसुद्धा महापरीक्षा पोर्टलने विचारलेला आहे मित्रांनो. बघा, एका व्हिडिओमध्ये आपल्या कमीत कमी 3 ते 4 प्रश्न महापरीक्षा पोर्टलने आतापर्यंत विचारले आहेत. हे प्रश्न पुन्हा येण्याची ज्यात शक्यता आहे. द आशियाई स्पर्धेचे बोधचिन्ह कोणते, लिओ. अन्नसाखळीतील कोणता घटक अधिक महत्त्वपूर्ण आहे, तर वरच्या टोकाचे भक्षक प्राणी. मोनालिसा हे अजरामर चित्र कोणी काढले, तर लिओनार्दो द विन्सी यांनी. बघा मित्रांनो, मोनालिसा हे अजरामर चित्र कोणी काढले होते, तर लिओनार्दो द विन्सी यांनी. तर मित्रांनो बघा, इथे एक गणिताचा प्रश्न आलेला, तो प्रश्न आपण घेणार नाही. एक बंद खोलीत शीत कपाट चालू अवस्थेत दार उघडे ठेवून काही वेळ चालू ठेवल्याने खोलीच्या तापमानात काय फरक पडेल, तर तापमान खोलीचे वाढेल. श्रमिकांची कार्यक्षमता कोणत्या हवेत अधिक असते, तर थंड हवेमध्ये. सायबेरिया हा देश कोणत्या खंडात आहे, तर सायबेरिया हा आफ्रिका खंडात आहे. सिनेमा पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या, तर डोळे आणि मेंदूचे सहचार्य. कोणत्या देशाचे पार्लमेंट ही संसदीय लोकशाहीची गंगोत्री आहे, तर इंग्लंडची. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यकाळ किती वर्षाचा असतो, तर 4 वर्षाचा. भारतातील बेकारीचे प्रमुख 2 प्रकार कोणते, तर ग्रामीण व शहरी. कायदा तयार करताना कोणत्या बाब लक्षात घ्यायला, सार्वजनिक हित संबंध. समाजाच्या मान्य केलेली व्यक्तीची शक्ती व शक्तीच्या विकासाला सहाय्यभूत ठरतील अशी परिस्थिती कोणती, तर अधिकार. अवर्षण क्षेत्र म्हणजे काय, वर्षभर कमी पर्जन्यमान. भारतात कोणत्या उत्पन्नात जगात दुसरा क्रमांक लागतो, तर मॅग्नीज. दुसरा क्रमांक कशा लागतो भारताच्या उत्पन्नात, तर मॅग्नीजचा. मित्रांनो बघा, हा प्रश्नसुद्धा महापरीक्षा पोर्टलने तलाठीमध्ये महापरीक्षा त्यासोबतच तुमच्या वनरक्षक भरतीमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. ध्यानात ठेवा. बघा मित्रांनो, हा म्हणजे भारताचा कोणत्या उत्पन्नात जगात दुसरा क्रमांक लागतो, तर मॅग्नीज. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, तो प्रश्न आता राहू द्या, तो प्रश्न इथं आपण नाही घेणार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. आणि सोबत मित्रांनो बघा की प्रत्येक व्हिडिओची आपण काय करत जातो, तर लिंक इथं आपण देत जात असतो. आणि सर्व लिंक हा डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो दिलेल्या आहेत. तर डिस्क्रिप्शनमध्ये काय काय दिलेलं आहे ठेवा मित्रांनो. डिस्क्रिप्शनमध्ये बघा, तुम्हाला आमचं चॅनल आहे विजन स्टडी, त्याला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जी बाकीची व्हिडिओ ती व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायची आहे मित्रांनो. जर तुम्ही मी दिलेली जी व्हिडिओ आहेत पोलीस भरती बघितली, तर तुम्हाला सामान्य अध्ययन म्हणजे सामान्य ज्ञान दुसरा कुठलंही पुस्तक वापरण्याची गरज नाही मित्रांनो. मी सांगतो, प्रत्येक व्हिडिओमधले कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हे महापरीक्षा पोर्टलने आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो. ध्यानात ठेवा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही लाईक केलं असेल ते लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ह्या व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका तुमच्या मित्रांना, व्हॉट्सअपवर, तुमच्या फेसबुकवर. आणि अधिक व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 86 57 33 22 80, किंवा व्हॉट्सअपची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही आमच्या ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये ॲड होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक मेसेज करायचा आहे आम्हाला, ॲट द ब्रॉडकास्टिंग लिस्ट पोलीस भरती असा आमच्या व्हॉट्सअपवर. नंतर आम्ही तुम्हाला पोलीस भरतीच्या स्पेशल बॅचेसमध्ये आम्ही जो ग्रुप बनवला आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ॲड करू. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. कॉमेंट करायला विसरू नका, प्रत्येक कॉमेंट तुमची आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.